मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बरेच काही पद्य पुराण ऐकले आणि तुम्ही श्रवण केले आणि बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या. कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय केलं, कोणी कृष्णाय वासुदेवाय केलं, कोणी गावांच्या कमेंट्स केल्या. तुमच्या ह्या कमेंट्स वाचून मला खूप 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 आनंद झाला आणि मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. तर असेच मला मोटिवेट करत राहा, माझा आत्मविश्वास वाढवत राहा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. फक्त तुमच्या एक कमेंट्स, एक लाईक, सबस्क्राईबने मला मनोबल माझं वाढवण्याचं, म्हणजे जे आहे तर ते मला खूप खूप प्रतिसाद करतो मनोबल वाढवण्यासाठी. तर आता आपण कश्यप मुनींना दिला दितीला धीर, तर त्याचा आपण आता हा अध्याय ऐकणार आहोत. कारण की हे पद्यपुराण, जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पद्यपुराण ऐकायला मिळेल. सहजासहजी हे पद्यपुराण कोणालाच ऐकायला मिळणार नाही ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे. जो खूप भाग्यवान आहे, ज्याने खूप पुण्य कमवून घेतलेलं आहे, त्यालाच हे पद्यपुराण ऐकायला मिळेल. जो पुराणं श्रवण करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, त्याला यतकिंचितही इजा होत नाही आणि त्याच्यापर्यंत संकटसुद्धा पोचत नाही आणि त्याला ज्ञानाची, यशाची, कीर्तीची प्राप्ती होते. आणि जो जिथे जातो तिथे त्याला विजयीची प्राप्ती होते आणि धनधान्याचा भंडार भरलेला राहतो. आपण म्हणतो की मी तुम्हाला वारंवार सांगते की महालक्ष्मी होईल प्रसन्न, महालक्ष्मी होईल प्रसन्न, तर खरोखर हळूहळू हळूहळू जी घरातील नेगेटिव्ह ऊर्जा आहे, तर जे मंत्र तुम्ही लावत आहे घरामध्ये, जो व्हिडिओ तुम्ही लावून ठेवलेला आहे, तुम्ही श्रवण करो या न करो, या तुम्ही तुमच्या घरात फक्त लावून दिला, एक पाण्याची बाटली भरून ठेवून दिलेली, या स्वयंपाक करता करता लावला आहे, पण तुमच्या घरात तर पॉझिटिव्ह ऊर्जा पडत आहे. तुमच्या घरात जी ऊर्जा आहे ती अतिशय, म्हणजे 4000 किलोमीटरपर्यंत घरांना ती पॉझिटिव्ह ऊर्जा करून देत आहे. तर या पुराण श्रवण केल्याने घरात महालक्ष्मी खरोखरच वास करते. हळूहळू आपल्या घरातील दरिद्रता, लगेच ज्या दिवशी तुम्ही पुराण ऐकलं त्याच दिवशी दरिद्रता दूर होईल असे नाही, हळूहळू रोज पुराणं, कथा रोज तुम्हाला ऐकायची आहे. निंदा नासेल ती चुगली करायची नाही आहे, कोणाचं मन दुखवायचं नाही आहे. जर आपण असे कर्म केले तर या कर्माने आपल्याला स्वर्गाची तर प्राप्ती होतेच होते, त्याशिवाय महालक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर पद्यपुराण हे खूप छान आहे. श्रीकृष्णाचे वर्णन सांगितलेले आहे, विष्णूंचे वर्णन सांगितले आहे, गोकुळाष्टमी येत आहे. तर संक्षिप्त पद्यपुराण तुमच्यापर्यंत गोकुळाष्टमीच्या दिवशी येऊन जाईल. सोमवार आहे त्या दिवशी, तर प्रत्येक सोमवारी काही ना काही तिथी होती ह्यावर्षी, तर खूप चांगले आपले श्रावण सोमवार गेले. आणि ह्या श्रावण सोमवारी संक्षिप्त पद्यपुराण ज्यांना एक एक व्हिडिओ ऐकले तर अतिउत्तम. ज्यांनी व्हिडिओच नाही ऐकले, तुमच्यापर्यंत पद्यपुराणच नाही आलं, तर संक्षिप्त संपूर्ण पुराणमध्ये जे पुराण आहे ते एका व्हिडिओमध्ये येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला 33.5 कोटी देवी देवतांचा आशीर्वादाबरोबर 33 कोटी देवतांचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 33 कोटी तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे स्वतः विष्णूंनी सांगितलेले आहे. हे स्वतः विष्णूचे पद्यपुराण आहे. तर आता आपण पद्यपुराणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. कश्यप मुनींनी दिला दितीला धीर. अवतीभोवतीच्या काही घडलेल्या गोष्टी पाहून दिती कश्यप मुनींना म्हणाली, माझा स्वाभिमान दुखावला असल्यामुळे मला माझा प्राण त्यागावासा असा वाटत आहे. दितीची धीर गंभीर आवाजातील बोलणे ऐकून कश्यप मुनी म्हणाले, हे देवी, तू असा अयोग्य विचार करू नकोस. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तू आपले धैर्य त्यागू नकोस. तू अधीर झाली आहेस. कोणताही निर्णय अधीर होऊन घेणे हे अत्यंत चुकीचे असते. शांत मनाने काही पण आपण आपला निर्णय घेऊ शकतो. कश्यप मुनींचे हे विचार दिती अत्यंत एकाग्रतेने ऐकू लागली. पुढे कश्यप मुनी दितीला सांगू लागले, मी आता तुला जे सांगणार आहे त्याचे श्रवण केल्याने शांती प्राप्त होईल. जो कोणी हे पद्यपुराण श्रवण करतो त्याला शांती प्राप्त होते, त्याचे मन स्थिर होतं, त्याच्या मनाला आनंद मिळतो. हे जग तर त्रिगुणात्मक आहे. काम, क्रोध, लोभ, मत्स, मोह, मत्सर हे 6 गुणांनी हे जग त्रिगुणात्मक आहे. षडरूपी प्राणी मात्रावर आपले वर्चस्व गाजवतात. मायेच्या सूक्ष्म पदार्थामुळे अंतिम सत्य जाणण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. म्हणून अंतिम सत्याशिवाय दिसणारे भौतिक जग हेच सत्य आहे असा गैरसमज अज्ञानी लोक करून घेतात. सत्ता आणि संपत्ती वाढवण्याचा सदैव प्रदान करतात. अश्वशास्त्र सुखासाठी जवळच्या नातेवाईकांना देखील दूर करतात. कोणी कोणाचे नाते देखील टिकवण्याचा प्रयत्न करीत नाही. वास्तविक पाहता मोह आणि मायामुळे मनुष्य दुःखीरूपी समुद्रात बुडू लागतो. क्रोधरूपी मगरी त्याला गिळून टाकता. या भवसागरातून, या
पार होण्यासाठी आवश्यक असलेल्या ब्रह्मज्ञानाचा तो त्याग करतो आणि त्या भौतिक संसारात अधिकच गुंतून राहतो. आपण ईश्वराचे अंश आहोत हे तो विसरून जातो. अंतिम सत्य काय आहे, धर्माच्या मार्गावर चालून ते जाण्याचा कशा पद्धतीने प्रदान करावा हे माहीत असूनही तो तसे आचरण करीत नाही. सदाचाराची कास न धरता तो आपआप गुरफटला जातो. पुण्याईने लाभलेला मनुष्य जन्मही तो व्यर्थ घालवतो. अयोग्य आचरणामुळे असा मनुष्य या जन्मात तर नाशाला कारणीभूत ठरतो आणि मृत्यूनंतर देखील अत्यंत दुःख भोगतो. पुढच्या जन्मी तो क्रूर योनीत जन्म घेतो. अंतिम सत्याच्या प्रगतीसाठी सदाचाराने वागणे आवश्यक आहे. आपण ईश्वरांचे अंश आहोत. आपल्या भोवताली सर्व प्राणी मात्र ईश्वरांचे अंश आहे. ही सर्व सृष्टी ईश्वरमय आहे हे जाणणे त्या पद्धतीने वागणे अनिवार्य आहे. जो जीव जगत आणि जगातत्मा एकत्र आहे याची जाणीव ठेवून सदैव तसे आचरण करतो तो सदैव जगताला आपला मित्र बनवतो. सदाचार रूपी बीज पेरल्यावर त्याला ब्रह्मज्ञान रूपी फळे लागतात. हे दिती, तुझ्या पुत्रांनी साधूच्या बरोबर स्पर्धा केली होती, त्यामुळे त्यांना जे फळ प्राप्त झाले आहे त्याचे फळ भोगलेच पाहिजे. तुझ्या पुत्रांनी कधीही तप केले नाही, त्यामुळे ते शांतीपासून वंचित आहे. त्याच्या अधर्मी कर्मामुळे ती पापी बनली आहेत. अशा पुत्राविषयी तू फारसा विचार न करता तुला पुढे मिळणारा शाश्वत सुखाचा विचार कर. पूर्वीपासून आतापर्यंत जे जे आपल्या आप्तेष्टाच्या प्रेमामध्ये गुंतले गेले ते कधीच अंतिम सत्याला जाणू शकले नाहीत. ज्यांनी सर्व भौतिक सुखाचा व प्रेमाचा त्याग करून आत्मा व परमात्म्याच्या मिलनासाठी प्रयत्न केला ते मोक्षप्रदाला पोचले. आत्मा आणि वैराग्य. कश्यप मुनी पुढे दितीला सांगू लागले, आत्मा जेव्हा मातेच्या गर्भात येतो तेव्हा तो दुःखी असतो. जो स्त्री गर्भवती राहते त्याच्या पोटामध्ये जो गर्भ राहतो तो अत्यंत दुःखी राहतो. त्याला खूप असह्य वेदना होतात. तो देवाला प्रार्थना करत असतो की मला बाहेर काढ, मला बाहेर काढ, असे तो बाहेरसारखा देवाला विनवण्या करीत असतो. आत्मा जेव्हा मातेच्या गर्भात येतो तेव्हा तो खूप दुःखी असतो. मातेच्या सदवर्णामुळे तो आत्म्यावर संस्कार घडतात. जी माता गर्भवती आहे ती आपल्या संस्कारामुळे त्या मुलाला त्याच्या संस्कार देत राहते. ज्या स्त्रीचे कसे संस्कार आहेत, कसे गुण आहेत, तसे त्या बाळावर पडतात. म्हणून गर्भवती ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेस आपल्याला पुराणांचे श्रवण केले पाहिजे. कोणाचे मन दुखवले नाही पाहिजे, कोणावर संताप नाही केला पाहिजे, कोणाला ठेच पोचेल असे वागले नाही पाहिजे. कारण की त्या गर्भ आपल्या गर्भामध्ये जे बाळ आहे तर त्या बाळावर बी संस्कार तसे पडतात. म्हणून शांत स्वभाव राहावे, सासू सासऱ्यांची सेवा करावी, पूजा पाठ करावी, पुराण श्रवण करावे, असे केल्यामुळे बाळावर संस्कार चांगले पडतात. भागवद्गीता नक्की ऐकावी. गर्भ अवस्थेमध्ये पुराणे, कुठलेही पुराण असेल तर त्याचे श्रवण मात्र केले पाहिजे. गर्भात असल्यामुळे तो आत्मा मोह मायेपासून दूर राहतो. तो निर्भय असतो. तो फक्त आत्मीय सुखाचे चिंतन करीत असतो. पंचमहाभूतांनी बनलेले शरीर धारण करून भौतिक जगात येण्यासाठीची प्रक्रिया तो पार पाडत असतो. गर्भात असताना त्याला बाहेरच्या जगाचे विशेष ज्ञान नसते. भौतिक जगाशी जास्त संबंध नसल्याने तो या जगातील वाईट गोष्टींपासून दूर असतो. त्यामुळे तो दुःखी नसतो. गर्भात त्याने धारण केलेल्या शरीराची हळूहळू वाढ होऊ लागते. अनेक कष्ट भोगून तो पृथ्वी तलावावर येतो. जन्म होताच त्याला जगातील गोष्टी दिसू लागतात. वायूचा स्पर्श होतात तो अनुभवतो. जगात येताच तो गर्भात असताना आचरलेल्या ज्ञान व ध्यान या गोष्टी विसरून जातो. स्नानाच्या वेळी त्याचा स्पर्श पाप्याशी होतो. जसा जसा तो वाढू लागतो तसा तो भौतिक जगातील गोष्टींबद्दल आकृष्ट होऊ लागतो. खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे त्याचे आकर्षण आपआप वाढते. तो मोह पाशामध्ये हळूहळू अडकू लागतो. जशी जशी त्याच्या इंद्रियाची वाढ होते तशी तशी त्याला इंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टींकडे तो आकर्षण होऊ लागतो. हळूहळू मोठे होऊ लागल्यावर त्याला आपल्या आईवडिलांचा आप्तेष्टांचा विचार सारखा करावा लागतो. त्याच्याविषयी त्याच्या मनात मोह माया निर्माण होते. अशा पद्धतीने तो हळूहळू अंतिम सत्यापासून दूर जाऊ लागतो. जसा तो मोठा होऊ लागतो तसे त्याला आपल्या भोवतालच्या अनेक गोष्टींचे ज्ञान वाढू लागते. आजूबाजूच्या कोणत्या गोष्टीत सुख आनंद आहे हे त्याला कळू लागते. छोट्याशा खेळ्यात खेळण्यात देखील तो आपला जीव गुंतवतो. अनेक प्रलोभनांना तो बळी पडतो व अशाश्वास्त सुखांना जवळ करू लागतो. त्याचे सुख कशावर तरी अवलंबून राहू लागते. अशा पद्धतीने अंतिम सुखाची प्राप्ती होणाऱ्या मार्गापासून फार दूर जाऊ लागतो. अशाश्वत सुख
तो अधिकाधिक जवळ करू लागतो. जसा तो आणखीन मोठा होतो तसा तो त्याच्या अनेक इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या क्षणिक आनंदा पाठीमागे धावत असतो. त्याची इंद्रिय त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे कर्म करण्यास भाग पडतात. हळूहळू तो प्रपंचामध्ये इतका अडकला जातो की हेच भौतिक जग खरे आहे असे त्याला वाटू लागते. ज्ञान विज्ञानाच्या मार्गावरून तो सहज दूर राहतो. भौतिक जगातील क्षणिक आनंदासाठी तो काम क्रोध लोभ मद मोह मत्सर इत्यादी षडरिपूमध्ये गुरफटून जातो. अनेक विकारांनी ग्रासला जातो. असे करत असतानाच तो अनेक प्रकारची दुःख भोगत असतो कारण त्याची शाश्वत सुखाबद्दलची जाणीव नष्ट झालेली असते. हळूहळू तो प्रौढतात कडून वृद्धत्वाकडे झुकायला लागतो. अशा प्रकारे वाटचाल करीत असताना आत्म्याची गाठ वैराग्याशी पडते. आत्मा वैराग्याला म्हणतो, तुम्ही असे सर्व प्रलोभनापासून दूर कसे राहता? तेव्हा वैराग्य म्हणाले, तुम्ही सुद्धा प्रलोभनापासून दूर राहू शकता. वास्तविक पाहता ती प्रलोभने आहेत हे सुद्धा वाटता कामाने. आत्मा पुढे वैराग्याला म्हणाला, पुरुषांची मर्यादा कशी जाणावी हे ऐकून वैराग्य म्हणाले, जसे चाकावर गोल फिरवून कुंभार विविध आकाराची मातीची भांडी तयार करतात त्याच पद्धतीने मनुष्याची बुद्धी त्याला अनेक वस्तू तयार करायला लावते. त्या वस्तू बराच काळ टिकणार नाहीत असे माहीत असून देखील त्याच वस्तूंची त्याचे प्रेम खूप वाढते. मनातील विकार बाजूला करून बुद्धी अंतिम सत्याशी मर्यादित ठेवणे हीच खरी पुरुषाची मर्यादा होय. पुरुषाने नेहमी ध्यान करून स्वतःचे अवलोकन करावे, स्वतः चांगले बनण्याचा प्रयत्न करावा व अंतिम सत्याच्या मार्गावरून चालण्यासाठीचा मार्ग कायम धरावा. आत्मा आपल्याकडील दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा प्रयत्न करू लागतो. कश्यप मुनी पुढे दितीला म्हणाले, मनुष्याने धन दौलत आतिष्ठ यांच्याबद्दल आसक्ती ठेवू नये. आत्मा हा ईश्वरांचा अंश आहे. कश्यप मुनीचे हे बोलणे ऐकून दितीच्या मनातील दुःख नाहीसे झाले. ती कश्यप मुनींना म्हणाली, आपण जे काही मला ज्ञान सांगितले त्यामुळे माझे दुःख नाहीसे झाले आहे. मी देखील आपण सांगितल्याप्रमाणे आचरण करीन आणि अंतिम सत्य जाणण्यासाठी कायम प्रयत्न करीत राहीन. हे ऐकून कश्यप मुनी खूप आनंदित झाले. आता महात्मा वेंचा अध्याय. उपस्थितीत मुनी महर्षी व्यासांना म्हणाले, आम्हाला महात्मा वेनविषयी जाणून घ्यावायचे आहे. पूर्वी तो सदाचारी असल्याने महात्मा म्हणून मानला जात होता, परंतु पुढे त्याने सदाचाराचा त्याग करून पापी विचार करणारा का झाला हे कृपया आपण आम्हास कथन करावे. मुनींची ही विनंती ऐकून महर्षी व्यास म्हणाले, वेन हा राजा होता. त्याच्या चरित्राचा महत्त्वाचा भाग मी आता आपणास सांगत आहे, तर लक्षपूर्वक ऐका. वेन हा धर्माच्या पायावर आपले राज्य चालवत होता. प्रजेला काय हवे नको ते तो मनापासून बघत असे. राजाचे हे वागणे पाहून प्रजादेखील राजावरती मनापासून प्रेम करीत असे. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे आजूबाजूचे राजेदेखील मित्र बनले होते. एकदा दरबारात बसले असताना एक अभाढ्य पुरुष दिगंबर अवस्थेत दरबारात अचानकपणे आला. त्याने आपले डोके मुंडित केले होते. त्याच्या हातात करमंडी होती. मुखाने तो सतत शास्त्राचा पाठ करीत असे. त्याला पाहून वेन राजा उठून उभा राहिला. राजाने त्याला विचारले, हे पुरुषा आपण कोण आहात? आपले नाव काय आहे? दिगंबर अवस्थेत आपण या ठिकाणी का आला? आपले कर्म कोणते? आपणास धर्मविषयात ज्ञान आहे काय? हे ऐकून प्रचंड शरीर असलेला तो दिगंबर अवस्थेत पुरुष म्हणाला, माझी उत्पत्ती ब्रह्मापासून झाली आहे. मी सत्य आहे, मी ज्ञान आहे, मोक्ष देखील मीच आहे, कर्म देखील मी आहे. हे ऐकून वेन राजाने त्याला विचारले, आपले कर्म कोणते? कोणत्या तत्वज्ञानाच्या आधारावर आपण कर्म करता? हे प्रश्न ऐकून तो पुरुष म्हणाला, देवाला मानणे दया दाखवणे हा माझा प्रमुख धर्म आहे. दयेमुळे सदाचाराची प्राप्ती होते आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो. अशा प्रकारचे माझे तत्वज्ञान आहे. कर्मकांडाच्या गोष्टीपेक्षा आंतरिक परिवर्तन महत्त्वाचे आहे असे मी मानतो. पुढे राजा वेन म्हणाला, वेदांमध्ये यज्ञ यज्ञादी कर्मे तसेच तर्पण वैश्वदेव इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल तुझे काय विचार आहेत? तो पुरुष म्हणाला, पृथ्वी आप तेजू वायू आकाश या पंचमहाभूतांनी मानवाचे शरीर बनते. देह त्याग केल्यानंतर ही पंचमहाभूते पंचतत्वात विलीन होतात. त्यानंतर श्राद्धेच्या वेळी तर्पण दिले जाते, परंतु ही कर्म माझ्यासाठी महत्त्वाची नाहीत. वेन राजा पुढे म्हणाला, वेदशास्त्रांमध्ये गंगेसारख्या अनेक महान नद्यांचे महत्त्व सांगितले आहे. तीर्थक्षेत्री जाऊन सत्कर्म करणे हे देखील महत्त्वाचे आहे. अशा तीर्थविषयी तुझे मत काय आहे? हे ऐकून तो पुरुष म्हणाला, नद्यांना जे पाणी प्राप्त होते आकाशातून पडणाऱ्या पावसामुळे माझा या देखील गोष्टींवर विश्वास नाही. स्वतःमध्ये परिवर्तन करणे हे तीर्थामध्ये जाऊन स्नान करण्यापेक्षा पवित्र आहे. तू देखील अशी कर्म करणे सोडून दे. पुढे महर्षी व्यास म्हणाले, वेन राजाला त्या पुरुषाने त्याच्या तत्वज्ञानाच्या मोहात पाडले. वेन राजा देखील त्या पुरुषाचे म्हणणे खरे आहे असे समजू लागला.
वेन राजाने त्या पुरुषाला वंदन केले. त्या क्षणापासून त्याने वैदिक कर्म करणे बंद केले. यज्ञ, यज्ञादी कर्म, वेदपठण इत्यादी गोष्टी त्या राज्यात लोप पाहू लागल्या. या राज्यात सर्वजण वेन राजाच्या म्हणण्यानुसार कर्मत्याग करू लागते. हे सर्व पाहून वेन राजाचे वडील अंगदानी वेन राजाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कर्मत्यागाच्या भूमिकेपासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेन राजाने ते मान्य केले नाही. त्याने आपल्या मात्यापित्यांना देखील वंदन करणे सोडून दिले. पुढे काही मुनी वेन राजाच्या दरबारात आले. त्या मुनींनी वेन राजाला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु वेन राजा त्यांना म्हणाला, तुम्ही सुद्धा माझ्यासारखा सर्व कर्माचा त्याग करा. माझ्यासारखे आचरण करण्याने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. वेन राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हे त्या मुनींनी जाणले. त्यांनी वेन राजाला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याऐवजी त्या मुनीबरोबर वाद घालू लागले. तेव्हा मुनी संतप्त झाले. त्यांनी वेन राजाला शाप देण्याचा विचार केला आणि मुनी आपल्या शाप आपल्याला शाप देतील या भीतीने वेन राजा लपून बसला. पुढे मुनींनी त्याला शोधून काढले व आपल्याबरोबर घेऊन आले. सर्व मुनी जनतेला म्हणाले, याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. याचे म्हणण्याप्रमाणे वागणे टाळावे. पूर्वीपासून आतापर्यंत अनेक तपस्वी ऋषी मुनींनी व देवांनी ज्या पद्धतीने कर्म करण्यास सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही आचरण करा. सुदेवा आख्यान. एकदा सुकला व तिच्या सख्या एकत्र बसल्या होत्या. गप्पा मारत असताना सखींनी सुकलाला विचारले, तुम्ही आम्हाला सुदेवाची माहिती सांगा. ती कोण होती, काय करायची, ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. हे ऐकून सुकला म्हणाली, पूर्वी अयोध्येत इश्वाकू नावाचा राजा राज्य करीत होता. तो मनूचा पुत्र होता. तो धर्मशास्त्राने बागणारा होता. काशीचे वेदराज स्वामी यांची कन्या सुदेवा ही इश्वाकू राजाची राणी होती. ती सत्य आचरण करणारी होती. राजा व राणी मिळून अनेक वेळा यज्ञ यज्ञादी कर्म करायचे. एकदा इश्वाकू राजा आपली पत्नी सुदेवाबरोबर वनात गेला. फिरता फिरता ते गंगा अरण्यात पोचले. तेथे ते शिकार करू लागले. राजाला तेथे एक वराह दिसला. तो वराह एकटा नव्हता, त्याच्याबरोबर त्याचे पूर्ण कुटुंब होते. पत्नी, मुले, सुना, नातवंड इत्यादी सोबत तो वराह फिरत होता. त्या वराहने राजाला शिकार करण्यासाठी येत असलेले पाहिले. त्या वराहने आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन तेथील एका पर्वताचा आश्रम घेतला आणि तो आपल्या कुटुंबियांना म्हणाला, मनुपुत्र इश्वाकू हा फार मोठा शिकारी आहे. शिकारीसाठी तो आज निघाला आहे. त्याची नजर माझ्यावर पडली आहे. तो मला शोधत आता त्या ठिकाणी येईलच. मला माझ्या प्राण्यांची भीती वाटत आहे. पण माझ्या व तुमच्या प्राण्यांच्या रक्षणासाठी मला त्याच्याशी लढायला हवं. हे ऐकून त्या वराचा पुत्र म्हणाला, पिताश्री, मी त्या इश्वाकू राजाबरोबर युद्ध करीन. जो पुत्र आई वडिलांना संकटात टाकतो तो वाईट होय. मी असा दुर्बल नाही. मी त्यांच्याशी युद्ध करेन. आपल्या सर्वांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करेन. हे ऐकून तो वराह म्हणाला, पुत्रा, तुझे हे विचार ऐकून मला बरे वाटले. आपण सर्वजण मिळून त्या इश्वाकू राजाला आपली शिकार राजाशी सामना करण्यासाठी व्यूहरचना तयार केली. इश्वाकूचे मेरू पर्वतावरील युद्ध इश्वाकू राजाने त्या वराहाच्या कुटुंबांना बोलताना पाहिले होते. त्याचे बोलणे राजाने ऐकले देखील होते. इश्वाकू राजाने त्या वराहाच्या टोळीला शाल आणि ताल वृक्षाच्या वनात गेलेले पाहिले. इश्वाकू राजाने आपल्या सैनिकांना ते वराह पकडण्याची आज्ञा केली. राजाची आज्ञा शिरसावध मानून त्याचे सैनिक व त्या वराहाला पकडण्यासाठी निघाले. ते सैनिक घोड्यावर बसून निघाले. इश्वाकू राजा देखील घोड्यावर बसून त्याच्या सैनिकांच्या पाठीपाठे मागे निघाला. राजाचे सैनिक जवळ येताच त्या वराहने व त्याच्या पुत्रांनी राजाच्या सैनिकावर हल्ला केला. तो हल्ला इतका भयंकर होता की राजाचे काही सैनिक हतबल झाले होते. इश्वाकू राजाने आपले धनुष्य काढले. त्याने धनुष्य बाणावर बाण चढवला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे राणी सुदेवा, तो पहा, महान वराह मोठ्याने गर्जना करीत आहे. आता मी त्याला माझ्या बाणांनी ठार करतो. इकडे वराहच्या टोळीचे व इश्वाकू राजाच्या सैनिकाचे मोठे युद्ध चालू होते. त्यामुळे राजा त्या वराह वर नेम धरू शकत नव्हता. राजाचे सैनिक मोठ्याने गर्जना करून त्या वराह टोळीवर आक्रमण करीत होते. परंतु वराह देखील आपल्या व्यूहरचनेनुसार मोठ्याने गर्जना करून त्या सैनिकाचा हल्ला परतवून लावत होते. असे घणघर युद्ध चालू असताना त्या वराहाची पत्नी त्याला म्हणाली, आपण येथून पळून जाऊया. हे युद्ध आपण अजूनही सोडू शकतो. असे केल्याने आपले प्राण निश्चित वाचतील. आपल्या पत्नीचे हे उद्धार ऐकून
उद्गार ऐकून तो वराह धीर गंभीर आवाजात म्हणाला, एकदा का युद्ध चालू झाले की त्याचा त्याग करून पळून जाणे हे वीराला शोभत नाही. एकदा युद्ध चालू झाले की शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करत राहणे श्रेष्ठ वीराचे लक्षण आहे. तुझ्या सांगण्यानुसार मी युद्ध सोडून येथून पळ काढला तर हे आपल्याला अत्यंत अशोभनीय आहे. त्यामुळे युद्ध करत राहणे माझे कर्तव्य आहे व तसेच करत राहील. हे वराचे राजा इश्वाकू, त्याच्या सैन्याचे युद्ध चालूच राहिले. एकदा राजा ययाती मातलीना म्हणाला, हे शरीर कसे बनते, ते कोणते गुण धारण करते, ते गुण कशा प्रकारे धारण करतात हे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. शरीराविषयी जे काही आपणास माहिती असेल ते कृपया आम्हाला सांगा. ते ऐकून मातली म्हणाली, मला ज्ञात असलेले शरीराविषयीचे सर्व ज्ञान मी तुला आता सांगणार आहे, तरी तू एकाग्र चित्तेने श्रवण कर. जो कोणी हे पद्यपुराण एकाग्र चित्तेने श्रवण करतो त्याला लाखो लाखो योजनेचे महारुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 33 कोटी देवी देवतांचे तीर्थस्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, वेत्रा, शिप्रा, जया, खंडिकाय, पुष्करणी इतक्या क्षेत्रांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 ज्योतिर्लिंगाच्या तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य मिळते. 3.5 पीठ शक्ती 51 पीठ शक्ती यांचे पुण्य त्यांना मिळते. एवढं हे पद्यपुराण महान आहे. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पद्यपुराण ऐकायला मिळतो. निस्त ज्याने हा व्हिडिओ या जो कोणी हा अध्याय श्रवण केलेला असेल तरी त्याचे जर दर्शन घेतले तरी पण त्यांचे पापे सर्वे जळून प्रगती व्हायला सुरुवात होईल. ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नसणार तरीसुद्धा त्या मुला मुलींचे लग्न जुळेल. ज्यांना नोकरी, व्यापार, प्रमोशन कसल्याच प्रगतीमध्ये अडथळा येत असेल त्याने पद्यपुराणाचे श्रवण करावे. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यानेसुद्धा पद्यपुराणाचे श्रवण करावे असे सांगितले आहे. शरीर हे 4 प्रकारचे असते, उद्बीज, स्वेदेज, अंडज आणि जरायुज. जे जमिनीला भेदून जमिनीच्या बाहेर उत्पन्न होतात ते उद्बीज होय, जसे गवत, झाडे इत्यादी. ज्याची उत्पत्ती स्वदेपासून स्वेदापासून होते ते स्वदेज होय. कृमी, कीटक हे स्वदाचे उदाहरण आहे. जे अंड्यातून जन्माला येतात ते अंडच होत. सर्व प्रकारचे पक्षी हे अंडजांचे उदाहरण आहेत. मनुष्य आणि बाकीचे पशु हे जरायुज होत. पदार्थ हे 6 प्रकारचे असतात, भक्ष्य, भोग्य, पेय, लोय, चौष्य व खाद्य. जे पदार्थ खाण्यासाठी चावावे लागतात त्यांना भक्ष्य असे म्हणतात. साधारणतः जे पदार्थ भोजन करत्यावेळी खाल्ले जातात त्यांना भोज्य असे म्हणतात. जे पदार्थ प्राशन केले जातात त्याला पेय असे म्हणतात. जे पदार्थ चाटून खाल्ले जातात त्यांना लेय असे म्हणतात. जे पदार्थ चोखून खाल्ले जातात त्यांना चौष्य असे म्हणतात. खाणाऱ्या पदार्थांमध्ये 6 प्रकारचे गुण असतात, मधुर, लवण, कपाय, कटू, तिखट व आंबट इत्यादी गुण खाल्ल्यावर शरीरात जातात. जे अन्न शिजवलेले नसते ते खाल्ल्यावर वायू त्याचे 2 भाग करतो. जे अन्न शरीराच्या आतील भागात जाऊन पचले जाते या केले जाते. अन्न पोटात गेल्यावर जठराग्नी वायुद्वारा घुसळला जातो तेव्हा पदार्थातील जलांची उष्णता वाढते, ते पचण्यास सहज शक्य होते. नंतर अन्नाचे 2 भाग होतात, एक रस व दुसरा मळ. जे बाहेर टाकण्यासारखे असतात शरीराच्या 12 द्वारातून बाहेर टाकले जातात. हृदयात सर्व प्रकारच्या नाड्या व वाहिन्या काम करत असतात. वाहिन्यांमध्ये रस स्थापित करण्यासाठी त्यांना प्राणवायूची आवश्यकता असते. प्राणवायूमुळे नाड्या व वाहिन्या सक्रिय होतात. त्या प्राणवायूचा पुरवठा सर्व शरीरात करतात. नाड्यांमध्ये असलेले रस शरीरातील उष्णतेमुळे कार्यविंत होतात. त्यापासून त्वचा, मांस, अस्थि, मज्जा, भेद, रुधिर यांची निर्मिती होते. रुधिरापासून लोमाची निर्मिती होते. मांसांपासून केश आणि स्नायूची निर्मिती होते. तर स्नायूपासून मज्जा व अस्थि या गोष्टींची निर्मिती होते. मजेपासून शुक्र तयार होतो. शुक्रांपासून पुढे नवीन देहाची निर्मिती होते. अशा प्रकारे अन्नाचे 12 परिणाम शरीरावर होतात. कफ, पित्त, वात यांची उत्पत्ती देहामध्ये होते. शरीरामध्ये होणाऱ्या परिणामामध्ये चित्ताचा फार मोठा वाटा आहे. म्हणून चित्त कायम शुद्ध असावे. योग चित्तवृत्त निरोध म्हणजे योग केल्याने चित्तामध्ये येणाऱ्या वाईट विचारांवर ताबा मिळवला जाऊ शकतो. म्हणून या हाडांमासांनी बनलेल्या देहाला योगाने श्रेष्ठ बनवला जातो. शब्दाची निर्मिती यूज धातूपासून झाली आहे. यूज म्हणजे देहाला देहाशी जोडणे होय. म्हणून योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह हा अशुद्ध असतो परंतु त्याला नेहमी शुद्ध केले पाहिजे. आपल्या आत्मामध्ये परमात्मा असतो म्हणून आपला देह शुद्ध होतो. आपण कोणत्या भावनेने कोणत्या देवाची पूजा करतो, राम भजो, कृष्ण भजो, श्रीकृष्ण भजो, शिव भजो या स्वामी समर्थ भजो, गोपाल कृष्ण, लड्डू गोपाल, शिव, विष्णू, 33 कोटी देवता जे आपण हे, तर कुठल्याही देवतांना तुम्ही ज्या इच्छेने, ज्या भावनेने, ज्या श्रद्धेने भजणार
त्या भजनेने तुमचा आत्मा निर्मळ होईल, आत्मामध्ये परमात्मा आहे तर हे देह शुद्ध होईल असे सांगितले गेलेले आहे. तर आपला देह हा पूजा पाठ मंत्र स्तोत्र पुराण श्रवण केल्याने हा आत्मा आपला पवित्र होतो, आणि आत्मा पवित्र झाला म्हणजे आत्म्यामध्ये भगवान बसलेले असतात. त्याविषयी आता हे काही सांगत आहे. सूत म्हणाले, मग देह हा अशुद्ध असतो पण आपल्या आत्म्यामध्ये जो भगवंत बसलेला असतो तो आपला आत्मा शुद्ध करतो. परमात्मा हा आपला देह शुद्ध करतो आणि देह हा नश्वर आहे म्हणून त्याच्याविषयी कधी आसक्ती ठेवू नये. जर आपला देह आपला आत्मा शुद्ध नाही तर नश्वर आहे त्याविषयी कधीच आसक्ती ठेवू नये. परंतु योग साधना आणि नियमित व्यायाम त्यांच्यामार्फत देहाला बळकटसुद्धा बनवता येते. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धता होत नाही. म्हणून अंतःकरण कायम शुद्ध ठेवावे. कोणाची निंदा नासल ती चुगली करू नये. कोणाचं मन दुखवू नये. कोणाला वाटेल ते बोलू नये. आपले जे हे जीभ आहे, आपले जे हे तोंड आहे, आपले जे हे शरीर आहे, कोणाचे कार्य चांगल्या करता दिलेले आहे, आपली ही वाचा, आपले हे काही जे काही आपली ही वाचा आहे, जी काही आपल्याला हे बोलणं आहे, हे शुद्ध बोलणं आहे. कोणाच्या चेहऱ्यावर आनंदाचा हसू आणण्यासाठी आपल्याला बोलायचे. कुणाचं वाईट या टाम टूम बोलून आपला आत्मा अशुद्ध करू नये. अंतकरण ईश्वरचरणी ठेवले असते ते वाईट विचार येत नाही. जो अंतकरण शुद्ध करून ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते, विजयची प्राप्ती होते, यश कीर्ती मान सन्मान वाढून अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकतो. जो चुगली करत नाही, कोणाचे मन दुखत नाही, कोणाला भरेबुले बोलत नाही, तो त्याच्या कर्मामध्ये राहतो. दिवसभर दिनचर्येत तो त्याचा त्याचा राहतो. कोण काय करत आहे तो त्याच्यामध्ये कधीच जात नाही तर त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज झळकेल आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. सर्व काही त्याला सर्वरित्या ज्या ज्या पाहिजे आहे ते त्याला मिळेल आणि त्याच्या जीवनात कधीही अडथळा येणार नाही. त्याच्या डोक्यावर कधीच संकटाचा पहाड येणार नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती होईल असे सांगितले गेले आहे. या पद्य पुराणामध्ये विष्णू भगवानांनी सांगितले आहे. स्वतः ज्ञानाला फार श्रेष्ठ महत्त्व, ज्ञानाला फार श्रेष्ठ महत्त्व आहे. या जगतामध्ये श्रेष्ठ परमपवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान होय. व ब्रह्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान होय. सदाचारामध्ये सद आचार, सद उच्चार आणि सदविचाराबरोबर सद्भावालाही फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. सद्भावासाठी वैराग्य आवश्यक आहे. कशावरही आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य मनुष्याने पार पाडले पाहिजे. आपले कर्तव्य काय आहे ते कर्म केले पाहिजे. आपण कर्तव्याला कधीच चुकू नये. जे कर्तव्य आहे, कोणी आपल्याबरोबर कसेही वागो कसेही राहो, आपण आपले कर्तव्य जर नाही सोडले तर आपण कर्तव्य करत राहिलो. आपल्याला जे चांगलं वाटतं की समोरचं आपल्याबरोबर कसंही वागो टामटूम बोलो आपला आत्मा दुखो, पण आपण त्याला दया आणि क्षमा हा शब्द ठेवतो, त्याच्यावर विष्णू भगवानांचा आशीर्वाद राहतो आणि त्याच्या कामं सहजासहजी होतात. म्हणून कर्तव्याला कधीच विसरायचं आणि आपले कर्तव्य आपण पार पडत राहायचं असे विष्णू भगवानांनी या पद्य पुराणामध्ये सांगितले गेले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करणाऱ्यांना या जगातील भौतिक गोष्टीविषयी काही रस वाटत नाही. हे ज्ञान जेव्हा प्राप्त होते तेव्हा विरक्ती होते. ब्रह्मज्ञान जाणणाऱ्यांना आणि त्याप्रमाणे आचरण करणाऱ्यांना मुक्ती प्राप्त होते. असा मुक्त आत्मा सर्वज्ञ परिपूर्ण समजला जातो. तो ईश्वर चरणी विलीन होतो. आता मित्रांनो आपण खंड तिसरा स्वर्गखंड ते जाणणार आहोत. शौनिक ऋषी मुनी महात्मे फार फार पूर्वी शौनिक नावाचे मुनी ऋषी होऊन गेले. ते अग्निप्रमाणे तेजस्वी होते. ते वेदशास्त्र उपनिषदान यांचे परिपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त होते. नैमिष्य अरण्यात त्यांचे निवासस्थान होते. एकदा हिमालय पर्वतात राहणारे ऋषीमुनी शौनिक मुनींच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी आले. सर्व मुनींनी शौनिक मुनींना वंदन केले. शौनिक मुनींनी देखील सर्व ऋषीमुनींना वंदन करून त्यांचे स्वागत केले. शौनिक मुनी आणि आलेल्या इतर मुनींच्यामध्ये श्रीकृष्णाचे कथाचे बोलणे चालू झाले. काही विषय जो टॉपिक आला तो श्रीकृष्णांच्याबद्दल आला. शौनिक ऋषींनी असे संभाषण चालू असताना तेथे सूत नावाचे तेजस्वी ऋषी आले. ते म्हणाले, महर्षी व्यासांचे मुख्य शिष्य होते. त्यांनी उपस्थित सर्व मुनींना वंदन केले. सर्व ऋषी मुनींना देखील त्याने वंदन केले. तेथे उपस्थित मुनी म्हणाले, हे रोमहर्षणा, यावेळी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत कारण आम्हाला परमेश्वराची कथा ऐकायची आहे. या पद्य पुराणामध्ये खूप काही परमेश्वराचे वर्णन आलेले आहे आणि अलग अलग कथा आलेल्या आहेत तर त्या आम्हाला ऐकायच्या आहेत. हे ऐकून सूत आनंदाने म्हणाले, हे मुनिगण, आपण सर्व ज्ञानी आहात. आता मी आपणास पद्य पुराणातील इतर भाग सांगणार आहे.
खूप काही भाग मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले गेले आहेत, तुम्ही ते श्रवण केले. ज्यांनी ज्यांनी श्रवण केले त्यांना 33.5 कोटी तीर्थाचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि स्वर्गाची प्राप्ती झाली असे ऋषी मुनींनी नैमिषारण्यामध्ये आलेल्या ऋषी मुनींना सांगितले. आता बाकीचे जे काही भाग आहेत तर ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे असे ऋषी मुनींनी सांगितले. मग युगाचे वर्णन कसे आहे असा प्रश्न केला. हा भारतखंड किती जुना आहे, हा हिमालय किती वर्षापासून येथे आहे, यांच्यामध्ये एवढे बळ सामावलेले आहे, या सर्व गोष्टींचा वर्तमान तसेच भूतकाळ आम्हा जाणून घ्यायचा आहे. मुनींचे हे प्रश्न ऐकून सूत म्हणाले, तुमचे शंकांचं निरासन करण्याचा मी प्रयत्न करतो. भारतखंडामध्ये 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतारयुग, द्वापारयुग, कलयुग. या भारतखंडामध्ये 4 युगे आहेत. कोणकोणती? कृतयुग. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा कोणते युग आहेत 4 युग. कृतयुग, त्रेतारयुग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग अशी 4 युगे आहेत. अशी ही त्यांची नावे आहेत. ही 4 नावे ऐकली लिहिली म्हणजे तरी आपले पापांचे नाश होते. त्यांचा क्रमही असाच आहे जो मी आता तुम्हाला सांगितला, कृतयुग, त्रेतारयुग, द्वापारयुग, कलयुग आणि नंतर मग सत्ययुग हे प्रथम असते तर सगळ्यात शेवटी कलयुग असते. सर्वात शेवटी हे कलयुग आले. सत्ययुगात 4000 वर्ष असतात तर त्रेतायुगात 3000 वर्ष असतात, द्वापारयुगात 2000 वर्षांची असते. प्रत्येक युगाची कालमर्यादा वेगवेगळी असते. चौथे जे युग असते ते कलयुग होय. या युगामध्ये अनेक प्रकारचे पापी लोक जन्माला येतात, जन्म घेतात व पाप कर्म करतात. या युगात एकमेकांविषयी आदर ठेवणारे लोक खूप कमी असतात. जो मान सन्मान खूप एकमेकांचा कमी असतात, मान सन्मान करणारे असे या कलयुगामध्ये खूप कमी लोक असे असतात. सद्गुणी सदाचारी लोकांचे प्रमाण अत्यंत कमी असतात. सद्गुणी भी खूप कमी असतात, सदाचारी भी खूप कमी असतात. लोकांचे चांगलं हित करणारे पण या कलयुगामध्ये खूप क्वचितच असतात, खूप कमी असतात असे ऋषी मुनी नैमिषारण्यामध्ये कथा सांगत आहे. तर त्यावेळेस कलयुगामध्ये हा कलियुगाचे लोक कसे आहेत त्याचे वर्णन या कृष्णलीलांच्या याच्यात आलेले आहे. तर कलयुगामध्ये कसे लोक असतात त्याचं वर्णन चालू आहे. पाप कर्म करण्यासाठी माणसाचे मन सहज वळते पण पाप कर्म करणाऱ्या लोकांमध्ये इतर लोक सामावून जातात. पापाचा प्रवाह वाढल्यामुळे प्रवाहाबरोबर बहुतांशी लोक जोडले जातात. तर प्रवाहाच्या युद्ध विरुद्ध जाणारे धर्माचा पाया जपणारे लोक अत्यंत कमी उरतात. या कलयुगामध्ये वयाने लहान असणारे लोक वयाने मोठे असणाऱ्या लोकांना मान देत नाही, अपमान करणे हे त्यांना सहज शक्य होते. या कलयुगामध्ये खूप लवकर मान पान देणार नाही पण अपमान इतका त्वरित करून देतात. हे मोठा आहे की छोटा आहे की बुजुर्ग आहे की वयाने खूप वृद्ध आहे हे कलयुगामध्ये कोणीच बघत नाही. तोंडे तोंड याने शब्द तू शब्द बोलणारे कलयुग असं आहे की शब्द तू शब्द लगेच बोलतात, कोणीही एक शब्दसुद्धा ऐकून घेत नाही. आणि मग अपमान करणे हे त्यांना अगदी सहज झाले कलयुगामध्ये. ऐकणं कमी आणि अपमान करणं अगदी सहज शक्य झालं आहे. आपण काही चुकीचे करत आहो असे त्यांना वाटत नाही. आपण मोठ्यांचा अपमान करत आहो असे लहानांना थोडंसंसुद्धा मनाला वाटत नाही कारण हे कलियुग आहे. सत्ता व संपत्ती यांच्या पाठीमागे सहज लोक खेचली जातात. सत्याचा कोणी विचार देखील करत नाही. सत्याच्या आधारे धर्माच्या पायावर हे नवीन हे जीवन यशस्वी जगले जाऊ शकते. यावर शक्यतो कोणाचा विश्वास बसत नाही. त्यामुळे प्रवाहामध्ये लोक वाहत जातात हे त्यांना देखील कळत नाही. या युगामध्ये पैसा सत्ता मिळवण्यासाठी लोक कोणत्याही धराला जातात. परंतु या युगातही काही प्रमाणात होईना सत्याने व धर्माने वागणारे लोक असतात. ईश्वराचे धर्म टिकून राहावा म्हणून अशा लोकांची निर्मिती करत असतात. अशा लोकांना इतर लोक कसे वागतात याचा काही फरक नाही. आपली सात्विक कर्म करत असतात. सत्ययुगामध्ये अनेक श्रेष्ठ ज्ञानसंपन्न ऋषीमुनी यांचा जन्म होतो. ते अतिशय सात्विक असतात. या युगामध्ये इतर युगांच्यापेक्षा सदाचारी लोक जास्त असतात. तप पूजा या गोष्टी करणारे असतात. ऋषी मुनी साधू संत यांचे प्रमाण अधिक असते. जसे विप्र ऋषी मुनी साधू संत यांची निर्मिती होते तसे शूरवीर क्षत्रियांची निर्मिती होते. त्रेतायुगात अनेक मोठे मोठे क्षत्रिय राजे पराक्रम गाजवतात. त्यातील बहुतांशी राजे धर्माच्या आधारावर चालणारे असतात. शुद्ध अंतकरणाने ते प्रजेचे पालन करत असतात. युद्ध कौशल्यात ते निपुण असतात. भरपूर व्यायाम करून शरीर बलवान बनवले जात असते. अशा पद्धतीने त्रेतायुगात बहुतांशी राजे चक्रवर्ती होतात. द्वापारयुगात अनेक वर्णांचे लोक निर्माण झाले. ते लोक देखील अतिशय उत्साही आणि पराक्रमी होते.
त्यातील काहींची बुद्धी अस्त्याकडे झुकणारी होती, त्यामुळे बऱ्याच लोकांनी एकमेकांशी वाईट पद्धतीने वागणूक केली। कलयुगात मात्र काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर यांनी ग्रासलेले लोक विपुल प्रमाणात पावयास मिळतात। दांभिकपणे, खोटेपणा, असूयाई इत्यादी अवगुण त्यांनी धारण केले होते, परंतु या युगातही सत्याने व धर्माने वागणारे लोक काही प्रमाणात दिसून येतात। सर्व सदवर्तनी लोकांनी अशा लोकांबरोबर सख्य करावे। नर्मदा नदीचे महात्म्य। एकदा युधिष्ठर राजा देवर्षी नारदांना म्हणाले, एकदा महर्षी वशिष्ठांनी राजा दिलीप याला नर्मदेविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या। ते तीर्थ कशा प्रकारे उत्तम तीर्थ होते याविषयी कृपा आपण मला सांगावे। हे ऐकून देवर्षी नारद मुनी म्हणाले, नर्मदा नदी ही सर्व श्रेष्ठ नद्यांपैकी एक नदी आहे। गंगा नदी, सरस्वती नदी अनेक ठिकाणी पुण्यदायी समजल्या जातात, तसेच नर्मदा नदीला पुण्यदायिनी असे मान्यात येते। अनेक भक्त नर्मदा नदीवर जाऊन स्नान करतात, नर्मदा नदीची परिक्रमा करतात, असे केल्याने त्यांना श्रेष्ठ पुण्य प्राप्त होते। नर्मदा नदीजवळ अनेक पर्वत आहेत, त्या पर्वतामध्ये सदकोटरी नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे। ते तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते। त्या पर्वताच्या पश्चिम भागाच्या शेवटच्या स्थानी भगवान शंकराचे तीर्थस्थान आहे। नर्मदा नदीच्या स्थानी येणारे भाविक सदद्र कोटीच्या दर्शनाबरोबर भगवान शंकराच्या स्वयंभूस्थानाचे देखील दर्शन करतात। जो नर्मदा नदी श्रद्धापूर्वक स्नान करतो तो आपल्या पितरांचा उद्धार करतो, अनेक प्रकारचे श्रेष्ठ पुण्य त्याला प्राप्त होते, त्या पुण्याईमुळे तो आनंदी जीवन जगू शकतो। पुण्यकर्म जो करतो त्याचे कर्म कधीही वाया जात नाही, त्याचे तेवढे पुण्यकर्म वाढत राहते आणि त्याच्या पदरी खूप जन्माचे पुण्य जमा होते। आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते आणि कालांतराने ते व्यक्ती स्वरूपाला मिळते। पुण्यकर्माने मोक्षाची प्राप्ती होते, सर्व पापे जळून भस्म होतात, प्रगतीची प्राप्ती होते, सत्कर्माची प्राप्ती होते, पापकर्माने माणूस बंधनात सापडतो। यासाठी पुराण काळापासून ऋषी मुनींना पापकर्म कोणते व पुण्यकर्म कोणते याचे वर्णन केले आहे। आपल्या श्रेष्ठ ऋषी मुनींचा विचार आपण समजून घ्यावूत आणि त्याप्रमाणे पुण्यकर्म वाढवावेत, त्यामुळे आपले जीवन अधिक आनंदमय बनेल। सदैव पुण्यकर्माचे स्मरण करावे व त्याप्रमाणे वागावे। वर्णाश्रम धर्मज्ञान उपस्थित मुनींनी श्रीसुतांना प्रश्न केला, मनुष्याने आपल्या वर्णाश्रमात कोणत्या सामान्य धर्माचे पालन करावे? श्रीसुत म्हणाले, मनुष्य आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वर्णाश्रमाचे पालन करीत असतो, असे करीत असताना कोणते कर्म कशा पद्धतीने केले पाहिजे याविषयी कर्मयोगामध्ये सविस्तर पद्धतीने सांगितले आहे। त्या सनातन कर्मयोगाविषयी मी आपणास सांगणार आहे। संतान 8 वर्षाची झाल्यावर त्याची मोजी बंधन करावे। 16 संस्कारामध्ये हा संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे। हा संस्कार झाल्यावर वेदाच्या अध्ययनास सुरुवात करावी। या संस्कारामुळे ज्ञानी ज्ञाननाडी सुरू होते। हा संस्कार झालेल्या बटूने योगोपवीत धारण करावे, मेखेला धारण करावी, कृष्णवर्ण मृगचर्म जवळ ठेवावे, माधुकरी मागून आहार घ्यावा, सद्गुरूच्या जवळ राहून त्याचा आज्ञा पाळावा, वेदशास्त्र उपनिषदे यांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे, गुरु गृही राहून गुरुची सेवा प्राप्त करून घ्यावी, ब्रह्मचर्याचे व्रत पालन करावे, नम्रतेने आचरण करावे, आध्यात्मिक ज्ञान मिळवावे, तसेच व्यायाम करून शरीर बळकट बनवावे, शाकाहारी आहार घ्यावा, नित्यनेमाने अध्ययन पठन पुराणे श्रवण करावे, आपले मन पूर्णता या सर्व गोष्टींवर करण्यात रमावे, जेणेकरून मनात दुसरे विचार न येता मन स्थिर राहील आणि पुण्याची प्राप्ती होईल। गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे। माता पिता हे आपले पहिले गुरु असतात, त्याच्याकडून लहान मूल बरेच काही शिकते। उपनयन संस्कार झाल्यावर गुरुगृही राहताना गुरुचा नेहमी आदर ठेवावा। गुरुकडून लौकिक वैदिक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे। गुरुबरोबर आई वडील व नातेवाईक यांना गुरुस्थानी समजून त्यांचा आदर करावा। सर्व मोठ्या मंडळींकडून जे जे काही चांगले शिकता येईल ते शिकून घ्यावे। आपल्याकडे जे काही सद्गुण नाही पण जे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून समजून घ्यावे, म्हणजेच गुणग्राहकता वाढवावी। असे केल्याने सर्वत्र गुरु दिसू लागतो, तसेच व्यक्तिमत्व उत्तम प्रकारे घडेल। लग्न झाल्यावर स्त्रियांनी पतीकडून चांगल्या गोष्टी शिकून घ्याव्यात। व्रतबंध झालेल्या बटूने भिक्षुकी करावी। प्रथम त्याने आपल्या आईकडून भिक्षा मागून घ्यावी, प्राप्त करून घ्यावी, नंतर मंडळीकडून भिक्षा ग्रहण करावी। अन्न ग्रहण करण्यापूर्वी नैवेद्य दाखवावा। नैवेद्य दाखवल्याने त्या अन्नाचा प्रसाद बनतो। हा प्रसाद मनात शुद्ध भाव ठेवून ग्रहण करावा। अन्न ग्रहण करताना सात्विक अन्न महत्त्वाचे आहे। अन्न ग्रहण करताना मौन पाळावे, मन आनंदित ठेवावे। अन्न ग्रहण करण्यापूर्वी आणि अन्न ग्रहण केल्यानंतर शरीराची स्वच्छता राखावी। सात्विक भोजन ग्रहण केल्यावर दुधासारखे पेय प्यावे।
गाईच्या दुधाला पूर्णान्न मानले आहे. गाईचे वृद्ध गाईचे दूध तर हे तर दूधपेक्षा आरोग्यास अधिक हितकारक असते. नंतर योग्य वेळी थोड्या वेळाने निद्रिस्त व्हावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम मलमूत्राचे विसर्जन करणे. तसे करताना पवित्र गोष्टी व ठिकाण टाळावे. दिवस उगेपर्यंत उशिरा निद्रस्त होणे टाळावे. तसेच अशुद्ध पाणी व अयोग्य ठिकाण इत्यादी गोष्टी स्नान करताना टाळावे. शास्त्राने जी काही निश्चित कर्म सांगितली आहेत त्या कर्माचा त्याग करावा. अशी निश्चित कर्म कदापि करू नये. महर्षी व्यास म्हणाले, गुरुच्या मार्गदर्शनानुसार वेद अध्ययन करत ब्रह्मचर्य आश्रमाचे पालन करणे. आश्रम समाप्तीच्या वेळी स्नान करावे. हे स्नान ब्रह्मचर्य आश्रमातील विशेष स्नान होय. ज्या गुरुजवळ राहून अनेक प्रकारची विद्या प्राप्त केली अशा गुरूंना आपल्या पात्रतेनुसार योग्य गुरुदक्षिणा द्यावी. गुरूंना मनपूर्वक वंदन करावे आणि नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार पूर्वश्रमाचा त्याग करावा. वैष्णवयष्टी धारण करावी. स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. हाती कमंडलू धारण करावी. पायात खडबा धारण करावा. स्वच्छ व नीट नेटके दिसेल असे राहावे. स्वतःला सुशोभित दिसण्यासाठी जास्त अलंकार धारण करू नयेत. विकृत कपडे घालू नयेत. योग्य पत्नीचा स्वीकार करून गृहस्थ्रम प्रवेश करावा. जीवनसाथी निवडताना संस्कारशील कुलंता विद्या इत्यादी गोष्टींना प्राधान्य द्यावे. योग्य जीवनसाथीची निवड केली तर गृहस्थाश्रमात योग्य पद्धतीने जगता येईल. शांत व शालीन स्वभावाच्या पत्नीची निवड करावी. विवाह संपन्न झाल्यावर योग्य मार्गाने गृहस्थाश्रमाचे आचरण करावे. एकमेकांना आदर करावा. उत्तम संस्कार एकमेव ध्येय न ठेवता अंतिम सत्य जाणण्याचे देह ठेवावे व त्यानुसार आचरण करावे. जो वेदाध्ययन पूर्णपणे समाप्त करतो त्याला सनातक म्हणतात. सनातकाने किंवा गृहस्थाने शील सद्गुण व विद्या या बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहावे. असे केल्याने इतर गोष्टींकडे आकर्षण वाटत नाही पण सान्निध्यातील व्यक्तीकडून श्रेष्ठ ज्ञान अधिकाधिक प्राप्त होते. गृहस्थ्रमात प्रवेश केल्यावर ईश्वराची नित्य उपासना करीत राहावे. जीवनसाथीची योग्य प्रकारे काळजी घेणे. गृहस्थ्रमाचार्याचे महत्त्वाचे कर्तव्य असते की त्याचे पुरेपूर पालन करावे. आपले वय आपले कर्तव्य आपला देश आपली वाणी आणि आपली बुद्धी या सर्व गोष्टींचा सारावर विचार करून सन्मार्गाने गृहस्थ्रमाचे पालन करावे. गृहस्थ्रमाचे पालन करताना प्रापंचिक गोष्टीविषयी अजिबात आसक्ती ठेवू नये. परंतु वेदशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले कर्तव्य कर्म नित्यनियमाने करत राहावे. पुरातन काळापासून ऋषी मुनी साधू संत यांनी सदाचाराचे पालन केले. जीवनाचा सूक्ष्म विचार केला. यांनी खूप अभ्यास केला आणि सदाचाराने वागले तर मानवी जीवन आनंदी बनेल हे त्यांनी लोकांना पटवून दिले. माणूस दुराचाराने वागू लागला तर त्याचे पाप वाढते. तो दुःखी कष्टी होतो. अनमोल जीवन नाहीसे होऊन जाते. जो खरे बोलतो जो खरे ऐकतो जो सत्याने वागतो ज्याच्या मनात क्रोधाचा अग्नि निर्माण होत नाही ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारची लोभ निर्माण होत नाही जो कोणत्याही मोहाला बळी नसतो तसेच जो सावित्रीचा जप करतो तो उत्तम प्रकारचा गृहस्थ्रमी मानला जातो. गृहस्थ्रम ही विकासाची प्रयोगशाळा आहे. माता पित्यांचे हितकार कार्य करणारा विद्वानविषयी प्रेम ठेवणारा त्यांच्याकडून आत्मज्ञान जाणणारा दानधर्म करणारा ज्ञान यज्ञ करणारा जगामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करतो मान सन्मान वाढतो. धर्म अर्थ काम या तीन गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घालणारा मनुष्य क्षमाशील असावा. गृहात राहतो म्हणून तो उत्तम गृहस्थ असे नाही. त्याचा अंतकरणामध्ये दया शब्द विज्ञान सत्य व अध्यात्म इत्यादी गोष्टी सदैव असतात. तोच खरा गृहस्थ होय. ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न केला की अनेक सद्गुण आपोआप हृदयात प्रकट होतात. ते सद्गुण मनुष्य मात्राच्या ठिकाणी निर्माण झाले तर समाजामध्ये खरी मानवता निर्माण होईल. सर्व प्रकारच्या मोहाला बाजूला टाकून जो आपली जीवनाची वाटचाल करत असतो तो मुक्तपणे जगत असतो. धर्म अर्थ काम करण्याचे घर म्हणजे मानवाचे शरीरच होय. याचे कारण म्हणजे शरीराद्वारे सर्व धार्मिक कार्य केली जातात. शरीराचे परिपालन अत्यंत उत्तम प्रकारे केले पाहिजे. धर्मरहित कर्म व अधर्म धार्मिक कर्म कदापि करू नये. धर्मकार्य करत असताना अनेक प्रकारची संकटे उभे राहतात. विविध प्रकारची दुःख भोगावी लागतात. परंतु दुःखाला घाबरू नये आणि कधीही अधर्माचे आचरण करू नये. धर्माच्या मार्गावर वाटचाल केली तरच परमेश्वराची प्राप्ती होते. धर्मामुळे सर्व प्राणीमात्रांचा उद्धार होतो. मानवाने सर्व प्राणीमात्रांचे सदैव हित पावे. कधीही त्यांचे अहित करू नये. स्वतः आनंदी बनावे व इतरांनाही आनंदी बनवावे आणि आनंदरूप प्रभूशी एकरूप राहावे. विष्णू भक्ती महात्मे.
उपस्थित सर्व ऋषी मुनींना सूत म्हणाले, या जगामध्ये विष्णू भक्ती श्रेष्ठ आहे. जो अंतकरणपूर्वक विष्णूची भक्ती करतो तो यज्ञ यज्ञादी कर्मापासून मिळवलेल्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळवतो. विष्णूची भक्ती करत जो आपली नित्यकर्मे करतो तो केलेल्या सत्पात्री दानापेक्षाही अधिक पुण्य मिळवतो. खरा भक्त भगवंताच्या नामानेच रोमांचित होतो. ईश्वराचे नाव घेताना तो त्याच्या इतका रंगून जातो की त्याला भाव समाधी लागते. अंतकरणपूर्वक केलेल्या भक्ती प्रेमामुळे भक्त ईश्वर रूपच होऊन जातो. जी व्यक्ती विष्णू भक्त न करता मायेमध्ये अडकलेली राहते त्या व्यक्तीचा मनुष्य जन्म वाया जातो. मायेमुळे शाश्वत सुख न देणाऱ्या गोष्टी देखील प्रिय वाटू लागतात. इतर गोष्टींबद्दल आकर्षण वाढल्यामुळे विष्णू भक्ती सहज दूर होते. ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आत्मज्ञान व भक्तिप्रेम नसते त्या व्यक्ती मायेच्या जाळेमध्ये अडकलेले जातात. ते ज्यामध्ये इतके गुरफटून जातात की विष्णू भक्तीशिवाय त्यांचे आयुष्य निघून जाते. क्षणिक सुख देणाऱ्या गोष्टी खऱ्या आहेत असे समजून ते जीवन व्यतीत करतात. हाडा मासाचे बनलेले शरीर म्हणजे मी आहे असे त्यांना वाटते. ते विष्णू भक्तीपासून आपोआप दूर लोटले जातात. काम क्रोधादी नरकाच्या द्वारकातून ते नरकात प्रवेश करतात. विषय सुखाची प्राप्ती करण्यासाठी ते फार प्रयत्न करतात. आळस अशा व्यक्तींना आपल्यात सामावून घेतो. त्यामुळे मनुष्य अल्पायुष्य बनतो. अशा पद्धतीचे वेदशास्त्रात अपेक्षित नसणारे वर्तन मनुष्याने करू नये. मनुष्याने अंतकरणाची शुद्धी करावी. अंतकरणामध्ये सदैव भगवान विष्णूविषयीचे विचार ठेवावे. विष्णू भक्ती केल्याने शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होऊन अनेक प्रकारचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. मनुष्याने कोणतेही कर्म करत असताना मनामध्ये ईश्वराचे चिंतन चालू ठेवावे. असे करताना जरी विषयरूपी गोष्टीकडे लक्ष गेल्यास अभ्यासपूर्वक प्रयत्नाने मनाला ईश्वर चरणी ओढून घेतो. जसे सूर्योदय झाल्यावर जगातील अंधार दूर होतो व प्रकाश पसरतो तसेच विष्णू भक्तीमुळे अज्ञानरूपी अंधकाराचे साम्राज्य संपले जाऊन आत्मज्ञानरूपी प्रकाश वास्तव्यास येतो. अनेक पुराणे उपनिषिद्ध ब्रह्मसूत्र यामध्ये भगवान विष्णूंच्या अनेक कथा आहेत. या सर्व कथा म्हणजे भगवान विष्णूंची विविध रूपे आहेत. जो अंतकरण शुद्ध करून सतत भगवान विष्णूविषयी भक्ती प्रेम ठेवतो साक्षात विष्णू स्वरूप त्याला प्राप्त होतो. जो दुपारच्या वेळेस पुराणं ऐकतो या सकाळ संध्याकाळ दुपार जेवढा वेळ भेटेल तेवढं पुराणे कथा ऐकतो त्याला विष्णूची कृपा प्राप्त होते. सर्व जगताची निर्मिती ईश्वराने विष्णू भगवानाने केली आहे. जेवढे प्रेम भक्त ईश्वरावर करत असतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ईश्वर भक्तावर प्रसन्न होतो. सर्व कर्माची निर्मिती ईश्वरापासून असले तरी मानवाला कर्म त्याग करून चालत नाही. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करावी लागतात. कर्म केल्यानंतर मी कर्म केले हे मानवाने विसरून गेले पाहिजे. ती केलेली चांगली कर्म ईश्वराच्या चरणाशी वाहिली पाहिजे. फक्त कर्म करणे आपल्या हातात आहे. फळ देणे हे ईश्वराच्या हातात आहे. क्रियेमान संचित व प्रारब्ध यावरती फळ अवलंबून असते. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे फळ प्राप्त होऊ लागले की समाजात गोंधळ निर्माण होऊन जाईल. यासाठी ईश्वराने फळ हे आपल्या हातात ठेवले आहे. कर्म करावे व जे फळ मिळेल ते ईश्वराच्या चरणी अर्पण करावे असे सांगितले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. पद्यपुराण अगदी छान आहे. कसे वागावे कलियुगामध्ये, सत्याने कसे वागावे, खूप खूप काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमाने याच्या पहिलेच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला खूप काही ज्ञात झालं. पुराणांमध्ये काय काय छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की आपल्याला कसे वागावे, कसे आचरण करावे, धर्माचे कसे पालन करावे, कर्तव्याचे कसे पालन करावे. तर अशी संपूर्ण माहिती आपल्याला पद्यपुराणामधून मिळाली. जी माहिती आपल्याला माहीत नव्हती ती छोटी छोटी माहिती आपल्याला पद्यपुराणमध्ये मिळाली. पद्यपुराण काही जास्त मोठं नाही आहे. पद्यपुराण खूप छोटं आहे, फक्त 400 पेज आहे. जेवढे व्हिडिओ येतील, जेवढे भाग येतील, तेवढे संपूर्ण पद्यपुराण येईल. एक शब्द पण मी कमी करणार नाही, कारण मी पण पहिल्यांदाच पद्यपुराण वाचत आहे. तर मला पण खूप वाचताना खूप खूप आनंद होत आहे आणि खूप आतुरता वाढत आहे. मी भगवान विष्णूला श्रीकृष्णाला सांगते की माझी घरातली कामं लवकर आवरून मी या पद्यपुराणाला बसतो आणि मला खूप वेळ भेटो, खूप टाईम भेटो, कारण मी पुराणं खूप खूप वाचू आणि 18 पुराणं संपूर्ण वाचू आणि सर्वांना ऐकवू अशी माझी इच्छा आहे. तर मी विष्णू भगवानांना अशी माझी इच्छा सांगते. तर तुम्ही नक्की थोडा वेळ काढून सुद्धा आपण पुराणे ऐकून आपले कान तृप्त करावे, आपले जीवनाचे सार्थक करावे. जीवन हे जो वेळ जातो तो असा लगेच जातो की आपल्याला समजत पण नाही, पण आपण तो वेळ असा फुकटच जर वाया घालून दिला, व्यर्थच वाया घालून दिला, कथा कधी ऐकली नाही, मंदिरात कधी गेले नाही, पुराणं कधी श्रवण केले नाही, सत्संग कधी केले नाही,
तर कर्म आपले बनणारच नाही. जर आपण भलेशा वाईट कर्म करत असतो दिवसभरातून एक या दोन, आपल्याला माहीत नाही कोणते कर्म आपल्या हातून वाईट होते या चांगले होते, पण ते कर्म बनते. म्हणून आपण पुराणं ऐकतो आहे तर हे आपले कर्म बनते. हे पुराणांचे गाठोडे आपल्या सोबत असतं, हे पुण्याचं गाठोडा आपल्या सोबत असतो. आपण ज्या वेळेस जाऊ तर आपल्याबरोबर फक्त हे पुण्यकर्माचे गाठोडे, पुराणं किती श्रवण केले ते गाठोडे, ते कर्तव्य आणि काय काय कर्तव्य केली आहे आपण दिनचर्यामध्ये, या लोकपालनामध्ये, या कलियुगामध्ये आपण कोणाला दया केलं आहे, कोणाला क्षमा केली आहे, दारी कोणी आलं आहे तर त्याला आपण किती खायला दिलेलं आहे, पोटभर कोणाकोणाला आपण खाऊ घालतो, त्याच्यावर आपले कर्म बनतात. तर असे हे कर्म आपले अधिकाधिक पुण्य व्हायला पाहिजे म्हणून या पुराणांचे आपण श्रवण करायला हवे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. झालेली सेवा श्री विष्णू भगवानांच्या चरणी रुजू करते. भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा कथेसोबत. ओम नमो विष्णवे नमहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा. शेअर, सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स.